पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये फुटलेल्यापैकी एक देखील निवडून आला नाही राज्यातल्या संता सत्तांतराच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जनतेला हे पटत नाही मी सभागृहात सांगितलं तुम्ही ऐकलं असेल की सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते त्यांना भुजबळ साहेब आणि काही ग्रुप फुटला एकोणीस लोक फुटली ब्याण्णव सालची गोष्ट किंवा त्या काळातली गोष्ट आहे त्यावेळेस पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये फुटलेल्यापैकी एक देखील निवडून आला नाही एक देखील निवडून आला नाही त्याच्यानंतर पुन्हा राणेसाहेबांच्या काळामध्ये तो पक्ष फुटला तेही फुटल्यानंतर राणेसाहेबांना पण निवडणुकीमध्ये पराभूत व्हावं लागलं त्यांच्या चिरंजीवांना खासदारकीला पराभूत व्हावं लागलं त्यांच्या बरोबरचे अनेक आमदार हे आज थोडेसे राजकीय दृष्ट्या बाजूला पडलेले आपण पाहतोय मी नावं घेऊन कारण नसताना त्यांची बदमा बदनामी करू इच्छित नाही हे मी निघून तिथं एकनाथराव शिंदे साहेबांना सांगितलं हे इतके बनेल लोक आहेत आता हे म्हणतात की असं ज्यांना जायचं होतं त्यांना काहीतरी निमित्त तर पाहिजे त्यांनी असं कसं सांगायचं सा? नाही नाही आम्हाला तिकडे मुख्यमंत्री पद मिळत होतं म्हणून आम्ही तिकडे गेलो लोक त्यांना माध्य करणार नाही त्याच्यामुळे इथं आमच्यावर अन्याय होत होता अजित पवार शंभरचा आकडा आमदारांचा डोळ्यासमोर ठेवून त्याचं काम चाललेलं होतं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला अरे पाठ्यानो माग ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होत त्यावेळेस देखील पाच वर्षात तुम्ही तर खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरत होता फिरत होता की नाही तेव्हा अजित पवार विरोधकात होता होता की नाही आणि मग का राजीनामा घेऊन फिरत होता एकदा तर आत्ताच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंद्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या हातात ठाण्याच्या सभेमध्ये राजीनामा स्टेजवर दिला पालकमंत्री असेल काय असेल दिला होता ना त्यांना त्रास होत होता म्हणूनच दिला ना तसा अडीच वर्षात कुणी राजीनामा खिशात घेऊन फिरलं का तसा कुणी राजीनामा द्यायचं धाडस दाखवलं का काही नाही हे नाचताईना वाकडं म्हणून एक म्हण आहे मराठीत त्यातल्या बाबांनो ही प्रकार आहे त्याच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेग यंत्रणेचा वापर हा कशा प्रकारे आज होतोय हे पण समजून यायला जनता काही दुधगुळी नाही ह्याची नो पण नोंद आपण सगळ्यांनी ह्या मेळाव्याच्या निमित्तानं घेतली पाहिजे